221 नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सत्ता असो की नसो, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी विविध प्रश्नावर लढणारा एकमेव नेता म्हणजे माजी आमदार शंकरराव गडाख यांची राज्यात ओळख आहे. नेवासा 221 मतदारसंघाकरिता 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीकरिता क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून माजी आमदार गडाख यांनी मोठी रॅली काढत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. राधाकृष्ण मंगल कार्यालयापासून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या रॅलीला सुरुवात झाली. खोलेश्वर गणपती मंदिर चौकमार्गे ही रॅली तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आली. या रॅलीत शेतकऱ्यांसह क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अर्ज दाखल केल्यावर गडाख म्हणाले की गेल्या 5 वर्षांपासून तालुक्यात मोठा भ्रष्टाचाराचा कळस झालाय. त्याची चीड मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह गोरगरीब जनतेची प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अर्ज दाखल केल्याचं यावेळी गडाखांनी म्हटलंय. मी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या मार्फत उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. आणि नेवाशा तालुक्यातले जे अनेक प्रश्न आहेत ते मागच्या 5 वर्षामध्ये प्रलंबित राहिलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील, हे प्रश्न तर सुटले नाहीच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेवाशा तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे आणि त्याबद्दल जी चीड नेवाशा तालुक्यातल्या मतदारांमध्ये निर्माण झालेली आहे, त्या मतदारांच्यामध्ये प्रचंड चीड सध्याचे जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याविषयी आहे. आणि शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान झालं पाठपाण्याचं नियोजन न झाल्यामुळे, त्या शेतकऱ्यांमध्ये या निवडणुकीमध्ये बदल करण्याची इच्छा दिसते आणि त्या विश्वासावरती मी आज इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, एसएन मीडिया, नेवासा. शंकररावांना साथ ज्यांचीच होणार बात, शंकराचा पिंड आमच्या वारीत नाही खंड, मावळ्याच रक्त वाहे दमण्यात अखंड, बुलवणाऱ्याची आम्ही इथं उतरून टाकू फुलं, बुलवणाऱ्याची आम्ही इथं उतरून टाकू फुलं, नेवाशाची मुलं आम्ही, नेवाशाची मुलं, नेवाशाची मुलं आम्ही, नेवाशाची मुलं.